Hari Om Sri Ram Ambatmi. Minandini Salvi Kalwa Kendramcha. मी मे महिन्याच्या म्हणजे कोरोनाच्या 2021 ला आमच्या घरात कोरोनाची लागण झाली. त्याच्यामध्ये मी वाचली ना मी लग्नासाठी मात्र जावंच लागलं मला. 31 डिसेंबरला मी गेली माझा मुलगा माझी सुनबाई मी गाडी घेऊन गेलो. मुलं वस्तीवर राहिले ना मी तिथं माझ्या बहिणीकडे वस्तीवर राहिले. एक रातच फक्त वस्तीवर राहिली. गेल्यानंतर तिथे अशी फक्त 70 लोकांचा मोठा ग्राउंड घेतला होता आणि शेतामध्ये लग्न होतं. जास्त लोक पण नव्हती आणि त्या लग्नामधून लगेच मी रात्रीचे 1-1.5 वाजता त्यांचा वरात विरात निघल्यानंतर मी माझ्या घरी आली. आल्यानंतर मला रात्रीच ताप भरून आला. असं ताप भरून आला का रे बापरे. मग मुला बोलला मम्मी तू आता उद्या दवाखान्यात जाऊन ये. तर मी दवाखान्यामध्ये छोट्या क्लिनिकमध्ये नेहमीच्या प्रमाण गेली त्याशी. तर तिने मला गोळ्या इंजेक्शन दिले मला आराम पडून गेले. 2 दिवस मला आराम पडलं. नंतर मला परत थोडं मला काही जाणवत पण नव्हतं कोरोना झाले म्हणून. कसं रे मला असं वाटलं परत जाऊया मम्मी बघते दवाखान्या डॉक्टरने बोलवले बघण्यासाठी. तर गेले तर तिने माझी ऑक्सिजन लेवल बघितली. ती खूप कमी होती. तर ती बोलायला लागली मुलाला का आपण ना मम्मीला इंजेक्शन करू. 2 टाईम तिला सलया द्यायला लागतील. माझा मुलगा तयार झाला. 2 दिवस तिथं इंजेक्शन घेतली पण लेवल काही होत नसं. मग त्यामध्ये आपण कोरोना टेस्ट करूया. तर कोरोना टेस्ट करायला लावली तर फोन मला पॉझिटिव्ह निघाली. सिटी स्कॅन करावं लागेल एमर्जन्सी. तर मला ठाण्यामध्ये घेऊन गेले. ठाण्यामधून मला सिटी स्कॅन घ्यायला जास्त मला पॉईंट दाखवले. नंतर मग आता कुठेतरी मम्मीला मोठ्या हॉस्पिटल घ्यावं लागेल. तर मी मुलांना बोललो मोठ्या हॉस्पिटलवर काय नको मला आराम आहे. मला काम आहे. माझे बापू माझे सतत बरोबर असतात. त्याच्यामुळे चिंता करू नका. तुम्ही काहीही नका चिंता करू. तुम्ही बिंदास मला नाही. मग सगळे मिळून आंबुलेस बोले. माझा आंबुलेस होती माझा भाचाच होता. आणि प्रत्येक जण मला सांगायला यायचे का बघ आपल्या तिथं गेल्यानंतर तुला एकटीला राहावं लागेल. तिथं किट घातलेले डॉक्टर असतात. कोणी नसणार. तू घाबरू नको. अरे मी कशाला घाबरू. मी अरे मी कशाला घाबरू. माझे बापू माझ्या जवळ असतात. मी कशाला घाबरत नाही. मी बिंदास जाईन. तुम्ही चिंताच करून टेन्शन घेऊच ना कोणी. असे माझ्या मुलांना माझ्या पतीला माझ्या दिराची मुलांना सांगायचे. कारण माझी एक जाव तशी घाबरून ती त्याच्यामध्ये निघून गेली. त्याच्यामुळे सगळी लोक घाबरत होती आमच्या घरातली काय करावं काय नाही. पण मी बिंदास होते. मी ॲम्ब्युलन्समध्ये बिंदास बसले. सगळ्यांना हात जोडला. श्रीराम बोललो. जाऊ दे माझे बापू माझे बरोबर आहे. मुलांचं टेन्शन घेऊ ना काही नका. मी फोन करू नका. मला डबे आणू नका. काही नका. कोणी प्रवासच करू नका. मी फक्त मोबाईलमध्ये तुम्हाला एक माझा फोटो रोजचा मी दाखवणार. कशी तब्येत त्याच्यावर तुम्ही बघून मला मान्यता करा. नंतर मला नेल्यानंतर माझे पती तर माझ्या ॲम्ब्युलन्समध्ये बसले बिंदास. मी बसले बिंदास. मला राम राम गजर माझा अभिमानाचे म्हणा. तिथं गेल्यानंतर डॉक्टरने माझी शिशी केली वगैरे सगळं हे करून घेतलं. आणि खूप असे ड्रेस बीस घातले. खरंच लोक घाबरणार पण मी घाबरत नव्हती. कारण मी बापूची लेखे मी सांगायची. मी बापूची लेखे त्याच्यामुळे घाबरत नाही. तिथं वरती नेलं मला. मी मागे बघितली पण माझी मुलं गेली की नाही काहीच नाही बघितले. नंतर मग वरती नेल्यानंतर मला ताबडतोब सलई लावल्या. डॉक्टर मोठे आले. आणि तिथे अशी जास्त लोक पण नव्हती. 4-5 बायका आम्ही होतो. आणि सगळे अशा म्हणजे शिरेस होते. सगळ्या मजेत होता. त्याच्यात माझा एक गेट पण वरती होता. जेंट्स मध्ये तो पण वाढला. आणि बापूंच्या एवढ्या प्रवीण्याचे तुम बोल आपल्या आधार पितृवचन त्याच्यात मी एवढी भक्कम झाली होती. चंडिकाची प्रपत्ती करणारी खरंच ते बॉडीगार्ड बनवत असे म्हणजे बॉडीगार्डच बनवली होती. कोणत्या गोष्टी जाऊन भयच नव्हता काही नाही. मला अनुभव आहे बापूंचा. श्रीराम अंबर.